ऊस दर, ऊसासाठी आंदोलन चालले राज्यामध्ये, कारखाने FRP देत नाहीत, त्यासाठी सरकार काय करणार? मुळामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे, मागच्या वर्षीची म्हणजे आपण मागच्या वर्षीची FRP पाहतो, आता या वर्षीची तर आता पुढे मिळेल, मागच्या वर्षीची FRP महाराष्ट्रामध्ये 99% दिली गेली आहे, 99%, ओनली 1% इज डेफिसिट देशामध्ये सर्व, कारण आपल्याकडे आपण व्यवस्थाच अशी उभी केली आहे, FRP दिली नाही तर आपण नवीन लायसन्सच देत नाही, पुढच्या वर्षीच्या क्रशिंगचा लायसन्स हा आपण त्या ठिकाणी देतच नाही, आणि याही वर्षी FRP आपण देऊ. आता जे आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन असं आहे की बाबा तुम्हाला मागच्या वर्षी जास्त प्रॉफिट झाला आहे, त्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीच्या FRP वर 100 रुपये वाढवून द्या. आता त्यात कारखान्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही अकाउंट क्लोज केलं आहे तर काय होईल, आता पुन्हा अकाउंट ओपन कसा करायचा, काही कारखान्यांनी ते मान्य केलं आहे, त्यामुळे ही FRP मिळाली नाही म्हणून आंदोलन नाही चाललेलं. FRP दिली आहे पण ती आता मागच्याही वर्षीची अजून 50 किंवा 100 रुपयांनी वाढवून द्या, अशा प्रकारची मागणी.